या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशाप्रकारे स्विंग ट्रेडिंग केलं जातं, स्विंग ट्रेडिंगचे ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय, कशाप्रकारे आपण मंथली 5-10% इझिली अर्न करू शकतो, याच्यामध्ये कशाप्रकारे ट्रेड करायचं असतं, टेक्निकल ॲनालिसिस कसं अप्लाय करायचं असतं, कोणत्या वेळेला हा स्टॉक बाय करायचा, कोणत्या वेळेला सेल करायचा, स्टॉप लॉस कुठे अप्लाय करायचा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून स्किप करू नका, कारण काय होतं, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे जर तुम्ही एखादा पॉईंट स्किप केला ना तर पूर्ण स्ट्रॅटेजीवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. म्हणजेच काय, पूर्ण स्ट्रॅटेजी तर तुम्ही समजून घेतली, पण त्यात एखादा असा पॉईंट असतो की ही स्ट्रॅटेजी इथे वर्क होणार नाही, तिथे वर्क होणार नाही, इकडे आपल्याला स्मार्टली अशा प्रकारे ट्रेड करायचं आहे, अशा अनेक मुद्दे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तो जर मिस झाला तर पूर्ण स्ट्रॅटेजी समजूनसुद्धा त्याचा काहीही उपयोग होणार नाही. चला तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सर्वात पहिला प्रश्न, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? स्विंग ट्रेडिंग म्हणजे 10 दिवसापर्यंत केलेला एखादा ट्रेड. आता यासाठी कुठलाही थंब रूल नाही की तो बरोबर 10 दिवसाच्या आतच सेल व्हायला पाहिजे, 9व्या दिवशीच व्हायला पाहिजे, किंवा 8व्या दिवशी, 5व्या दिवशी, 3र्या दिवशी, किंवा 11व्या दिवशी मात्र चालणार नाही, 12व्या दिवशी असं होऊ शकत नाही, हे काहीही नाही. स्विंग ट्रेडिंग कॉमनली 10 दिवसापर्यंत केलेल्या एखाद्या ट्रेडला स्विंग ट्रेडिंग म्हटलं जातं. त्याच्यासाठी कुठलाही असा थंब रूल नाही की 10 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. जसं इंट्राडे असतं, इंट्राडेमध्ये काय होतं, सकाळी आपण एखादा स्टॉक बाय करतो, म्हणजे 9:15 आपण बाय करतो आणि मॅक्सिमम आपण तो 3:20 सेल करू शकतो. 3:30 आत आपला स्टॉक ऑटोमॅटिकली स्क्वेअर ऑफ केला जातो, तुमचा ब्रोकर त्याला सेल करतो. त्याचप्रमाणे डिलिव्हरीमध्ये एखादा आपण स्टॉक बाय करतो आणि तो लॉंग टर्मसाठी होल्ड करतो. जसं इंट्राडेमध्ये आजच बाय करून आजच सेल करावं लागतं, तसं डिलिव्हरीमध्ये आज बाय करून आपण कधीही तो सेल करू शकतो. पण ही जशा दोन कॅटेगरीज आहेत, तसं स्विंग ट्रेडिंगची काही वेगळी कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळत नाही. स्विंग ट्रेडिंग म्हणजेच डिलिव्हरीमध्ये स्टॉक बाय करणे. जसं आपण इंट्राडेमध्ये बाय करतो, डिलिव्हरीमध्ये लॉंग टर्मसाठी बाय करतो, अशी वेगळी कॅटेगरी स्विंग ट्रेडिंगची नाही. डिलिव्हरीमध्येच तो स्टॉक आपल्याला बाय करायचा आहे, पण काही दिवसातच प्रॉफिट घेऊन त्याला सेल करायचं आहे. म्हणजेच काय, समजा मी XYZ कंपनीचा एखादा स्टॉक बाय करतोय, त्याची प्राईज आहे 900 रुपये, 900 रुपयाला मी तो स्टॉक बाय केला आणि जेव्हा त्याची प्राईज 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 910 रुपये होईल, 920 होईल, 930 होईल, म्हणजेच काय 1%, 2%, 3%, 4%, 5%, जेव्हा मला प्रॉफिट मिळेल, जे मला वाटतं इथंपर्यंत हा स्टॉक जाईल, तिथंपर्यंत गेल्यानंतर मी तो सेल करेन आणि तिथं गेल्यानंतर जो काही माझा प्रॉफिट होईल तो झालेला प्रॉफिट म्हणजे स्विंग ट्रेडिंग करून कमवलेलं प्रॉफिट. सिंपल कन्सेप्ट आहे, कन्फ्यूज होण्यासारखं याच्यात काहीच नाही. आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की स्विंग ट्रेडिंग का करायचं, याचे ॲडव्हान्टेजेस काय. पहिली गोष्ट, आपण याच्यातून खूप सेफली इन्कम कमवू शकतो ॲज कम्पेअर टू इंट्राडे किंवा FNO फ्युचर अँड ऑप्शन. किंवा इंट्राडेमध्ये आपल्याला खूप कमी वेळ मिळतो, किंवा याला कम्पेअर केलं तर खूप जास्त रिस्कसुद्धा त्याच्यामध्ये असते, पण याच्यामध्ये कम्पेरेटिव्हली लेस रिस्क असते. म्हणजेच काय, समजा तुम्ही जॉब करताय, जॉब करत असताना एखादी इंट्राडेची पोझिशन आपण बनवतो आणि गडबडीमध्ये आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं, कधी बाय केलं, कधी सेल करायचं आहे, स्टॉप लॉस कुठे लावलाय, काम करायचं की त्याच्याकडे लक्ष द्यायचं, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतात आणि याच गडबडीत लॉस होऊन बसतो. पण जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करतो तेव्हा तुम्ही त्याचा ॲनालिसिस आधीच करून ठेवलेलं असतं. मग ते कधीही करा, घरी गेल्यानंतर करा किंवा जॉब करत असताना करा, एक 15-20 मिनिटं हार्डली आपल्याला त्यासाठी द्यायचे असतात. म्हणून हे कम्पेरेटिव्हली सेफ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यातून आपण प्रॉफिट राईड करू शकतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा याचा ॲडव्हान्टेज हाच आहे की याच्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट राईड करता येतं. समजा इंट्राडेमध्ये आपण एखादा स्टॉक बाय केला आहे आणि तो बाय केल्यानंतर आज मला तो 3:20 सेल करायचा आहे, म्हणजे 3:30 मी त्याला सेल करणार आहे. जर मी 3:30 सेल केला नाही तर ब्रोकर ऑटोमॅटिकली तो स्क्वेअर ऑफ करतो 3:20-3:30. पण जर तो स्टॉक अजून वर जाणार असेल तर ते मात्र मला कॅच करता येणार नाही. आज तो स्टॉक इथून इथं येतोय म्हणून मी ते सेल केला, 3:30 जे मिळवायचं होतं ते मी मिळवलं, पण उद्यासुद्धा तो अपट्रेंडमध्ये जाणार आहे, अजून त्याची प्राईस वाढणार आहे, त्याचं काय, त्याच्यावर आपला कुठलाही कंट्रोल नसतो. पण जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग केलं, आज हा स्टॉक बाय केला तर तो उद्या अजून वाढेल, परवा अजून वाढेल, 3र्या दिवशी अजून वाढेल, म्हणजेच स्टॉक हा दररोज वाढत असतो. अपट्रेंडमधला स्टॉक कधीही एकाच दिवसामध्ये वर जात नाही किंवा एकाच दिवसामध्ये डाऊन ट्रेंडमधला स्टॉक खाली येत नाही, तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप तो थोडा वर जातो,
परत थोडासा रिट्रेस होतो, परत वर जातो, परत थोडासा रिट्रेस होतो, हे त्याचं कंटिन्युअसली सुरू असतं. म्हणजेच डाऊन ट्रेंडमध्ये येताना सुद्धा सेम स्ट्रॅटेजी तो अप्लाय करतो, थोडा खाली येतो, परत थोडासा करेक्ट होतो, परत खाली येईल, परत थोडासा करेक्ट होईल, परत खाली येईल. हे कंटिन्युअसली स्टॉकचं सुरू असतं. कुठलाही स्टॉक एकाच डायरेक्शनमध्ये आणि एकाच दिवसामध्ये वर जात नाही. तिसरा याच्यामध्ये मुद्दा आहे की लेस एफर्ट ॲज कम्पेअर टू फ्युचर अँड ऑप्शन किंवा इंट्राडे. इंट्राडे किंवा फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आपल्याला खूप जास्त एफर्ट्स लावावे लागतात, कारण आपण 2-3-4 ट्रेड घेत असतो आणि खूप जास्त त्याच्यामध्ये मेहनत करावी लागते. पण याच्यामध्ये असं होत नाही. ही स्ट्रॅटेजी आपण पुढे डिस्कस करणार आहोत, त्यावेळी तुम्हाला समजेल की ॲज कम्पेअर टू इंट्राडे किंवा फ्युचर आणि ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला खूप कमी एफर्ट्स लावावे लागतात आणि खूप कमी वेळ द्यावा लागतो. खूप जास्त वेळ आपल्याला चार्टकडे बघत बसावं लागत नाही किंवा खूप डीप ॲनालिसिस करण्याची गरज नाही. एकदा आपण स्ट्रॅटेजी बनवली, त्या स्ट्रॅटेजीचं बॅक टेस्टिंग केलं की आपलं काम संपलं. हे सगळं आपण आता पुढे पाहणार आहोत. एक ॲडव्हान्टेज बघतोय म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय. आता पुढे आपण स्ट्रॅटेजी बघणार आहोत, कशाप्रकारे हे सगळं वर्कआउट होतं हे पहिलं आपण बघणार, आणि त्याच्यानंतर याचे काही डिसॲडव्हान्टेज सुद्धा आहेत. आता मी फ्युचर आणि ऑप्शन सोबत किंवा इंट्राडे सोबत याला कम्पेअर केलं, याचा अर्थ ते दोन प्रोडक्ट खराब आणि हा एक प्रोडक्ट खूप चांगला असं बिलकुल होत नाही. तुम्हाला जी स्ट्रॅटेजी सूट होते त्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे. आता इंट्राडेमध्ये काय होतं, त्याला मार्जिन मिळतं, लिव्हरेज मिळतं, त्यामुळे खूप जास्त क्वांटिटी घेऊ शकता, हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. तसंच जसं प्रत्येक प्रोडक्टचे काही लिमिटेशन्स असतात, काही ॲडव्हान्टेजसुद्धा असतात. म्हणूनच आता आपण कम्प्लीट स्ट्रॅटेजी बघणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून जास्त डीपमध्ये हा प्रोडक्ट डिस्कस करून त्याचे डिसअडव्हान्टेजसुद्धा बघणार आहोत. तर त्यासाठी पहिलं आपल्याला जावं लागेल आपल्या स्क्रीनवर. मी तुम्हाला दाखवतोय कशाप्रकारे याचं बॅक टेस्टिंग करायचं, कशाप्रकारे ही स्ट्रॅटेजी वर्क होते. याच्यामध्ये मी रॅन्डमली कोणतेही स्टॉक ओपन करतोय, ज्यामधून तुम्हाला समजेल कशाप्रकारे आपण याच्यावर ट्रेड करायचं आहे. आता हे वेगवेगळे स्टॉक आपल्याला दिसत आहेत माझ्या वॉचलिस्टमध्ये. जर तुमचंही डिमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून पहिला डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या, कारण ते सगळं बाईंग सेलिंग आपण डिमॅटवरूनच करत असतो. आणि जर तुम्हाला त्यासाठी माझी मदत हवी असेल तर माझी टीम तुम्हाला हेल्प करेल, फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंटसुद्धा ओपन करून देईल. त्यामुळे लवकरात लवकर कॉल करा, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. तर याच्यामधून आपल्याला कुठलाही स्टॉक जर बघायचा असेल, त्याचा चार्ट बघायचा असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल हे मी तुम्हाला सांगतोय. समजा मला आता हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी बघायची आहे, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन आहे किंवा कुठलीही कंपनी असेल ज्याच्यावर आपण बॅक टेस्टिंग करणार, ती कंपनी आपण पहिल्यांदा बघूयात आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये मी पहिला वन डे म्हणजेच डेली टाईमफ्रेम अप्लाय करतोय. मला मूव्हिंग ॲव्हरेजची एक गरज पडेल. मी एम ए टाईप केल्यानंतर हा मूव्हिंग ॲव्हरेज नावाचा इंडिकेटर इकडे दिसतो. एक बेसिक लेवलला याचा यूज होतो, फक्त मूव्हिंग ॲव्हरेजवरूनच आपण ट्रेड करतोय असं नाही. थोडंसं सेटिंगमध्ये जाऊन याचं मी सेटिंग चेंज करतो आहे. मला हा 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज हवा आहे आणि स्टाईल म्हणजे थोडंसं याला मी डार्क करतो आहे, जेणेकरून मला ही लाईन डार्क दिसेल. आता मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय आणि 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज याचा अर्थ काय होतो. 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 50 दिवसामध्ये जी काही स्टॉकची प्राईज होती त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि ती ॲव्हरेज लाईन तुम्हाला दिसेल. समजा प्रत्येक जण म्हणजेच 50 स्टुडंट आहेत, 50 स्टुडंटला प्रत्येकी 50 मार्क, कोणाला 60 मार्क, कोणाला 80 मार्क असे गुण मिळाले आहेत. मग ॲव्हरेज रिझल्ट काय लागला, तर त्या कॉलेजचा ॲव्हरेज रिझल्ट 55% लागला. म्हणजेच काय, ह्या सगळ्या स्टुडंटची बेरीज केली जाते, त्यांच्या मार्कांची बेरीज केली जाते आणि त्याला टोटल क्वांटिटीने डिवाईड केलं जातं आणि जे आन्सर येतं तेच ॲव्हरेज असतं आणि हेच सिम्पली मूव्हिंग ॲव्हरेज आहे. जसं आपण हिंदुस्तान युनिलिव्हर बघितला तसाच आपण फिनफोर्जमध्ये पण ही स्ट्रॅटेजी वर्कआउट होते का हे पण बघणार आहोत. त्यासाठी मला पुन्हा गरज लागेल मूव्हिंग ॲव्हरेजची. मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट केल्यानंतर मी सिलेक्ट करतोय, पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घ्या. थोडीशी स्टाईल मी डार्क करतोय आणि मला 50 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजची गरज आहे. मी 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज सिलेक्ट करतोय. तसंच मी इस्कॉटचा पण चार्ट ओपन करतोय, याच्यामध्ये पण मी डेली टाईम फ्रेम यूज करणार आहे, मूव्हिंग ॲव्हरेज आणि त्याचबरोबर पुन्हा मी याला एडिट करून 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज, त्याची स्टाईल पण मी बदलतोय. हे 3 वेळा दाखवण्याचं हेच कारण आहे की तुमची प्रॅक्टिस होईल. आता डेली कॅन्डल म्हणजे काय हे सुद्धा मी काही सेकंदामध्ये एक्सप्लेन करतोय, कारण कॅन्डल म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. जर नवीन असाल तर, ऑलरेडी कोर्स जॉईन केला असेल तर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ऑलरेडी क्लिअर आहेत. हे अजून एक ॲड ऑन माहिती मी तुम्हाला देतोय आणि कोर्स जॉईनिंगवाल्यांसाठी स्पेसिफिकली मी सांगतोय, थोडंसं लक्ष देऊन पहा. याचा खूप जास्त वापर तुम्हाला पण होणार आहे, जे की मी कोर्समध्ये तुम्हाला शिकवलंच आहे, पण
याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आता समजा ही एक रेड कॅन्डल दिसते, याला कॅन्डल म्हटलं जातं, लाल कलरची आहे. लाल का आहे? ओपनिंग प्राईस म्हणजेच हा स्टॉक इथून सुरू झाला जेव्हा मार्केट सुरू होतं तेव्हा, पण मार्केट बंद होतं तेव्हा हा इथे पोहोचला म्हणजेच वरून खाली आला, त्यामुळे ही कॅन्डल रेड आहे. हा जास्तीत जास्त इथंपर्यंत पोहोचला म्हणून याला शॅडो म्हटलं जातं, आणि हा कमीत कमी इथंपर्यंत पोहोचला म्हणून याला लोअर शॅडो म्हटलं जातं. ही अप्पर शॅडो आहे, ही लोअर शॅडो आहे, आणि ही कम्प्लीट कॅन्डल आहे. तसंच ही सुद्धा एक कम्प्लीट कॅन्डल इकडे आपल्याला पाहायला मिळते. चला तर जे काही मी ड्रॉ केलं होतं ते काढून टाकलं आहे, आणि इकडे आता बघणार आहोत ती स्ट्रॅटेजी कशाप्रकारे वर्क होते. आता ही मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 50 दिवसाची ॲव्हरेज प्राईज आहे. आता जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये कम्प्लीट नवीन असाल, तुम्हाला कॅन्डलची काहीच माहिती नसेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. समजा हा स्टॉक वरून खाली येतो आहे, आता एवढ्या वरून तो एवढ्या खाली येतो आहे, म्हणजेच आता इकडे जर आपण प्राईस बघितली तर 1448 रुपये आहे, आणि याने लो बनवला आहे 1182 रुपयाचा, म्हणजेच एवढ्या जास्त हा स्टॉक खाली आला. आता एवढ्या खाली आल्यानंतर स्टॉकची नेहमी एक टेंडन्सी असते, तो थोडा रिट्रेस होतो, पुन्हा खाली येतो, किंवा एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेट होतो. आता ऑलरेडी हा एवढ्या खालून एवढ्या वर गेला आहे, पण पुन्हा खाली येताना ही एक कॅन्डल इकडे तुम्हाला दिसते, ग्रीन कॅन्डल. ग्रीन कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होतो तेव्हा आपल्याला इकडे लक्ष ठेवायचं आहे. इकडे बघू शकता ही ग्रीन कॅन्डल आहे, याच्या पुढे एक रेड कॅन्डल बनली, या रेड कॅन्डलने याचा लो ब्रेक केला, आणि जेव्हा या रेड कॅन्डलचा लो ब्रेक होईल या पोझिशनला आपल्याला सेल करायचं आहे, कारण याला शॉर्ट सेल आपण म्हणू शकतो. शॉर्ट सेल आता डिलिव्हरीमध्ये करणं खूप कठीण असतं, पण जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर हे करू शकता, किंवा पोझिशनल ट्रेड करत असाल तर याचा वापर करू शकता, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. इकडून हा स्टॉक पुन्हा खाली येणार, आणि जेव्हा या लेवलला येईल तेव्हा या लेवलला तुम्हाला बाय करायचं आहे, म्हणजे वर आपण सेल करतो, खाली आल्यानंतर बाय करतो. पण जर तुम्ही नॉर्मल ट्रेडर असाल, सुरुवात करत असाल, तर तुम्हाला फक्त बायच करावं लागेल आणि नंतर सेल करावं लागेल, कारण तुम्ही आत्ता सुरुवात करताय, तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट नाही. म्हणून हा स्टॉक खाली आला, खाली आल्यानंतर याने ही रेड कॅन्डल बनवली. मग ही कॅन्डल रेड असू दे किंवा ग्रीन असू दे याच्याशी काही संबंध नाही, ती कॅन्डल कशी सुद्धा असू शकते. या रेड कॅन्डलनंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल बनली, जी या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक करते, आणि जेव्हा या कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा आपल्याला बाय करायचं आहे. इकडे आपण बाय केलं, आणि या रेड कॅन्डलचा लो म्हणजेच तुमचा स्टॉप लॉस असेल. सुरुवातीला आपण ट्रेड करतोय, सुरुवात आपण करतोय स्टॉक मार्केटमध्ये, म्हणूनच आपल्याला 1:1 रेशो फक्त कन्सिडर करायचा आहे, आणि एवढंच आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे. जास्त प्रॉफिटची अपेक्षा नाही, कारण आपण सुरुवात करतोय. इकडे आपला 1:1 रेशो कम्प्लीट होईल, म्हणजेच काय, समजा इकडे स्टॉप लॉस आहे 1181 रुपयाचा, आणि आपण बाय कितीला केला ही लेवल तुम्ही बघू शकता, 1286 रुपयाला. 1286 म्हणजे जवळपास 100 रुपयाचा हा स्टॉप लॉस आहे, आणि इथून पुढे जेव्हा हा 100 रुपयांनी वर जाईल, म्हणजे जवळपास या लेवलला 1380 रुपयाला आपल्याला याला सेल करायचं आहे, म्हणजेच 1:1 रेशो कम्प्लीट झाला. लॉस झाला तर 100 रुपयाचा होईल, प्रॉफिट झालं तर 100 रुपयाचाच होईल, याला आपण 1:1 रेशो म्हणतो. आता 1:2 रेशो म्हणजे काय, प्रॉफिट झालं तर आपल्याला 200 रुपयाचं झालं असतं, लॉस झाला तर 100 रुपयाचं झालं असतं. 1:3 म्हणजे काय, प्रॉफिट झालं तर 300 रुपयाचं झालं असतं, लॉस झाला तर फक्त 100 रुपयाचं झालं असतं. हा रेशो असा असा बदलत जातो, त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क होते हे आता तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आता इकडे जर बघितलं तर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज याने ब्रेक केलं, हा इथून परत वर गेला, पण इकडे आपल्याला सेल करता येणार नाही कारण तुम्ही नवीन आहात. पण जर तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग येत असेल तर इकडे तुम्ही शॉर्ट करू शकता, पहिला सेल करू शकता. जर इंट्राडे करत असाल तर तरीसुद्धा ही स्ट्रॅटेजी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतोय, 1 तासाच्या टाईमफ्रेममध्ये ती बघायची आहे. आत्ता मी तुम्हाला फक्त डेली टाईमफ्रेम दाखवतोय. इकडे तुम्ही शॉर्ट केलं, इकडे हा स्टॉक खाली आला. इथे बघू शकता 1:1 रेशो का 1:3 इझिली आपल्याला मिळू शकतो, पण सुरुवात करतोय आपण, नवीन आहोत, त्यामुळे 1:3 टार्गेट ठेवायचं नाही, किंवा 1:2 सुद्धा ठेवायचं नाही. आपल्याला 1:1 जरी टार्गेट आपलं कम्प्लीट होत असेल तरी इनफ आहे, आणि तेवढ्यावर आपण ट्रेड करू शकतो. आता बघा, इकडून हा स्टॉक पुन्हा वर जाताना आपल्याला दिसतोय. मग हा वर जाताना दिसेल हे कसं कळणार, किंवा आता हा मागचा चार्ट बघतोय म्हणून तुम्ही सांगताय हा वर जाणार, ही भाषा नको, कारण तुम्हाला माहितीच आहे, थोडीशी प्रॅक्टिस करा तुम्हाला समजेल हे कसं ओळखायचं. आता लाईव्ह मार्केटमध्ये कसं बघायचं हे मी तुम्हाला सांगतोय. आता हा स्टॉक खाली येतोय, बरोबर, ही कॅन्डल आपल्याला बघायची आहे. ही कॅन्डल नंतर जर
मोठी कैंडल इकडे याचा हाय ब्रेक करणारी बनली तर ही कन्फर्मेशन कैंडल असेल आणि जेव्हा या कैंडलचा हाय ब्रेक होईल तेव्हा आपण बाय करणार आहोत. मग इकडे असं घडलंय का? बिल्कुल नाही. ही कैंडल लोअर लो बनवलेली कैंडल आहे. मग याच्यापेक्षा मोठी कैंडल कुठलीच बनलेली नाही, त्यामुळे ही स्ट्रॅटेजी इकडे वर्क होणार नाही. आता ही एक मोठी कैंडल बनली, आता याचा लो इकडे आहे, पण याच्यापेक्षाही लो बनवलेली अजून एक कैंडल इकडे पाहायला मिळते, ही ग्रीन कैंडल. पण त्या ग्रीन कॅन्डलपेक्षाही अजून एक रेड कॅन्डलने अजून एक मोठा लो बनवला. पण या कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होईल, मग या पुढच्या रेड कॅन्डलने ब्रेक केलेला नाही, पण त्याच्या पुढच्या ग्रीन कॅन्डलने हा हाय ब्रेक केला, म्हणून ही कन्फर्मेशन कॅन्डल बनली. आणि जेव्हा या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा मी इथे बाय करेन. ही स्ट्रॅटेजी इथे वर्क होईल. जर इथे एखादी कॅन्डल याच्या खाली ओपन झाली असती तर आपण ट्रेड बनवला नसता, हा पॅटर्न इकडेच फेल झाला असता किंवा हा स्टॉक खाली आला असता, मग इकडे आपण बघून त्याला पुन्हा बाय केलं असतं. ते पुढे अजून आपण बघणार जाऊ, तिथे आपल्याला समजेल. इकडे आपण बाय केलं या लेवलला, याचा लो म्हणजेच आपला स्टॉप लॉस असेल. हे जे टार्गेट आहे हे टार्गेट इझिली या लेवलला अचीव होतं, 1:1 टार्गेट पूर्ण होतं. मग तुम्ही सुरुवातीला 1:1, 1:1.3, 1:1.5 या लेवलचं टार्गेट ठेवू शकता. म्हणजेच काय, 100 रुपयाचा स्टॉप लॉस असेल तर 120-130-150 रुपयापर्यंत प्रॉफिट मिळवू शकता. आता ही स्ट्रॅटेजी बघू शकता. अजून हा स्टॉक वर गेलेला आहे, जेव्हा तुम्हाला प्रॉफिट रायडिंग काय असतं हे समजतं ना, तेव्हा मात्र तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड करणं जमतं, अजून प्रॉफिट मिळवू शकता. एखादा स्टॉक बाय केल्यानंतर मॅक्सिमम त्याच्यातून प्रॉफिट मिळवण्यासाठी ट्राय करणं म्हणजेच प्रॉफिट राईड करणं. आता ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना माहितीच असेल हा पॅटर्न कुठला आहे. हा अराउंड आपल्याला पॅटर्न काय सांगतो, इथे आपल्याला सेल करायचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल हे पॅटर्न कसे असतात, कसे बनतात, त्याचं कन्फर्मेशन कसं घ्यायचं असतं, हे जर तुम्हाला माहिती असेल किंवा ऑलरेडी कोर्स जॉईन असाल तर हे तुम्हाला समजेल. ह्या पॅटर्न बघितल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली इकडे सेल कराल, म्हणजेच एवढं जास्त तुम्ही इकडे प्रॉफिट राईड कराल. मग मी हे म्हणणार नाही की तुम्ही या टॉप लेवलला सेल कराल किंवा इथे कराल, ऑब्व्हियसली तुम्ही इथे कराल, काही हरकत नाही आहे. पण इथून एवढं तरी प्रॉफिट राईड केलं, सपोज इकडे 1381 रुपये प्राईज आहे आणि वाढून ती 1421 रुपयेपर्यंत गेली, म्हणजेच जवळपास 42 रुपये तुम्हाला पर स्टॉक इथे एक्स्ट्रा मिळाले, कारण तुम्हाला प्रॉफिट रायडिंग करणं येतं. प्रॉफिट रायडिंग का करता येतं, कारण तुम्हाला पॅटर्नची ओळख आहे, तो रिव्हर्स कधी होणार हे समजतं. आता तसंच आपण अजून पुढे गेलो तर अजून तुम्हाला दिसेल, जेव्हा ही मूव्हिंग ॲव्हरेज लाईन क्रॉस होते तेव्हा इथे अजून एक ग्रीन कॅन्डल बनते जी की हॅमरसारखी दिसते. हा हॅमर इकडे ॲक्टिव्ह होतो, इकडे आपण ट्रेड बनवतो, इथंपर्यंत आपण प्रॉफिट मिळवतो. ही सुद्धा स्ट्रॅटेजी आहे. पण तुम्ही कम्प्लीट नवीन आहात तर मात्र तुम्हाला अजून बघावं लागेल की हा मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त खाली यायला हवा. जसं इकडे हा खाली आला आहे, इकडे हा खाली आला आहे, हा छोट्या छोट्या लेवलला खाली आल्यानंतर ट्रेड बनवू नका. इकडे सुद्धा हा वर्क होतो, नो डाऊट तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळतं. पण जर तुम्ही अजून प्रॉपर प्रॅक्टिस केली नसेल, बॅक टेस्टिंग केलं नसेल, तर मात्र तिकडे पोझिशन बनवू नका. आता इकडे जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर तुम्हाला माहिती असेल हा हॅमर बनलेला आहे. हॅमर जेव्हा बनतो मागे आपल्याला कन्फर्मेशनसुद्धा बऱ्याच कॅन्डलचा आहे, कन्फर्मेशन कॅन्डल इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर याचा हाय ब्रेक करणारी एक पुढची कन्फर्मेशन कॅन्डल बनली आणि जेव्हा या कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल आपल्याला बाय करायचं आहे. आणि बघू शकता किती मोठं टार्गेट मिळतं आहे. अंटिल अँड अनलेस इकडे हे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सेल करणार नाही. कदाचित तुम्ही इथे सेल कराल, काही हरकत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अराउंड 1:3 प्रॉफिट इकडे तुम्हाला पाहायला मिळतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण यातून प्रॉफिट मिळवू शकतो. आता फक्त इथेच मी दाखवतोय असं पण नाही आहे, याच्या मागे आपण बघत जाऊ शकतो. आता समजा इकडे हा छोट्या लेवलला खाली आला, इथून सुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळतं, पण इकडे आपण बाय करणार नाही आहोत, कारण मी तुम्हाला सांगितलंय जोपर्यंत हा अजून खाली येत नाही तोपर्यंत आपण याला बाय करणार नाही. हा कम्प्लीट अप ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे आपण इकडे बाय करणार नाही. आता इकडे बघू शकता हा वर गेला होता, इथून हा खाली येतोय. खाली आल्यानंतर ही ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. या ग्रीन कॅन्डलचा लो म्हणजे लोअर लो आहे. याच्या पुढच्या कॅन्डलने याचा हाय ब्रेक करून एवढ्या वर गेला आहे. पण पुन्हा हा स्टॉक खाली आला, पुन्हा आल्यानंतर याने इकडे याचा हाय ब्रेक केला या रेड कॅन्डलने. म्हणून मी काय करेन, इथं बाय करेन. आता इथं बाय केल्यामुळे हा माझा स्टॉप लॉस असेल. पण तुम्ही बघू शकता हा स्टॉप लॉस खूप मोठा आहे. मित्रांनो, जर इकडे प्राईज आपण बघितली तर स्टॉप लॉसची प्राईज आहे 526 रुपये. 526 रुपयापासून आपण बाय करणार आहोत 711 रुपयांना. खूप मोठा स्टॉप लॉस आहे. पण
तरीसुद्धा आपला स्टॉप लॉस हिट होत नाही. इकडे 1:1 का 1:3 आपण मिळवू शकतो, एवढ्या मोठ्या लेवलला हा स्टॉक वर गेलेला आहे. 1:4 होऊ शकतं, एवढा मोठा हा स्टॉक वाढला आहे. त्यामुळे प्रॉपर बॅक टेस्टिंग करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता बॅक टेस्टिंग म्हणजे काय हे थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे सांगताय ते बरोबर किंवा तुम्ही जे सांगताय ते चूक हे मत फक्त व्हिडिओ बघून मांडत जाऊ नका. कोणी असेल, मी असेल किंवा इतर कोणी एक्सपर्ट व्यक्ती असेल किंवा कोणी क्लास घेणारा असेल किंवा स्टॉक मार्केटमध्ये काम करणारा एखादा एक्सपिरियन्स्ड व्यक्ती असेल, तो जर तुम्हाला कुठलीही स्ट्रॅटेजी सांगत असेल तर त्याचं बॅक टेस्टिंग करून पहा. आता जेवढे माझे कोर्स जॉईनिंग आहेत त्या स्टुडंटना पण मी हेच सांगतो की मी तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्ही ते अप्लाय करताय असं व्हायला नको. ते जे काही मी तुम्हाला शिकवलं ते इतिहासात घडलंय का, ज्या स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला शिकवतो त्या स्ट्रॅटेजी वर्क होतात का, हे चार्टवर मागे आपण चेक करत जायचं आहे. प्रत्येक स्टॉक ओपन करा, त्याच्यामध्ये मागे बघत जा, इकडे स्ट्रॅटेजी वर्क होते नाही होत, इकडे स्ट्रॅटेजी वर्क होते होते, इकडे मला प्रॉफिट 1:1 ॲटलिस्ट होतं का 100% होतं, पण इथे मात्र होत नाही. इथे होतं तर का होतं, इथे होत नाही तर का होत नाही, याचा थोडासा अभ्यास करा. या स्टॉकमध्ये पर्टिक्युलर या स्टॉकमध्ये याची ॲक्युरेसी किती आहे, त्या स्टॉकमध्ये ॲक्युरेसी किती आहे हे थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर ॲक्युरेसी स्टॉकची जाणून घेता येणार नाही, ते समजणार नाही, बॅक टेस्टिंग करता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे बॅक टेस्टिंग, ते करायला शिका. आता इकडे मी जास्त वेळ घालवणार नाही या स्टॉकमध्ये, नाहीतर तुम्ही म्हणाल एकच स्टॉकमध्ये स्ट्रॅटेजी वर्क होते वाटतं इस्कॉट्समध्ये म्हणून दाखवतो. इकडून बघू शकता हा स्टॉक किती मोठ्या प्रमाणात डाऊन ट्रेंडमध्ये आलेला आहे. आणि इकडे जरी तुम्ही बघितलं ना, आता तुम्ही म्हणाल इथे खूप छोटासा अप ट्रेंड दिसतोय, पण याच्यामध्ये स्टॉप लॉससुद्धा हिट होण्याची शक्यता आहे. म्हणून आता इकडे बघा, ही रेड कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल आहे. थोडंसं अजून मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला चित्र क्लिअर होईल याचं कशाप्रकारे आपण ट्रेड बनवणार आहोत. आता जेव्हा ही ग्रीन कॅन्डल बनली, याने लोअर लो बनवला, तेव्हा आपल्याला कळालं की हा स्टॉक अजून वर जाण्याची शक्यता, याचा हाय ब्रेक झाला आणि ही रेड कॅन्डल म्हणजेच कन्फर्मेशन कॅन्डल बनली. आणि ही कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय जेव्हा ब्रेक होतो तेव्हा मात्र मी इकडे बाय करतो. हा माझा स्टॉप लॉस असेल आणि इथंच अराऊंड माझं टार्गेट असेल, कारण 1:1 रेशो माझा इकडेच पूर्ण होतो. खूप इझिली मी इकडे प्रॉफिट मिळवू शकतो, जास्त वर प्रॉफिट राईड करता येत असेल तर मी करू शकतो. इकडे बघू शकता शूटिंग स्टार आहे, इकडून प्राईस खाली आलेली आहे आणि हे लो ब्रेक करणारी कॅन्डलसुद्धा कन्फर्मेशन बनली आहे. म्हणजे मला समजतं की इथून हा स्टॉक खाली येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल तर करू शकता, वर मी नंबर दिलेला आहे, कॉल करा, माझा कोर्स जॉईन करा, 101% तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. इकडे तुम्ही काय कराल, हा स्टॉक सेल कराल का, तर इकडे कन्फर्मेशन मला मिळते की हा स्टॉक खाली येण्याची शक्यता आहे, म्हणून मी याला आता सेल करणार आहे. याला म्हटलं जातं स्विंग ट्रेडिंग, पॉवर ऑफ दी स्विंग ट्रेडिंग. पण याने याचा हाय ब्रेक केला का, मूव्हिंग ॲव्हरेजला ब्रेक केलं का, नाही केलं, पुन्हा हा खाली येतोय, म्हणून मी अजून याची वाट बघत जाईन. हा खाली येतोय, इथे मात्र याने एक लो बनवला, लो बनवल्यानंतर पुन्हा याचा हाय ब्रेक झाला, ही कन्फर्मेशन कॅन्डल बनली. कन्फर्मेशन कॅन्डल नंतर मी इथे या रेड कॅन्डलने ब्रेक केलं म्हणून मी इकडे बाय करतोय. पण 1:1 रेशो इकडे पूर्ण झालेला नाही, हा स्टॉक इथूनच रिव्हर्स झाला आणि माझा स्टॉप लॉस याने हिट केला. मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतोय. आता प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल असं नसतं, जरी लॉस झाला तर तो आपल्याला ॲक्सेप्ट करता आला पाहिजे. इकडे बघू शकता आपला स्टॉप लॉस कम्प्लिटली हिट झाला आहे, म्हणून माझा इकडे लॉस होईल. आता प्रत्येक स्टॉकमध्ये 100% लॉस होईल किंवा 100% प्रॉफिट होईल असं कधीच होत नाही. म्हणजेच मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की माझी स्ट्रॅटेजी वापरा तुम्हाला 100% प्रॉफिट होईल, आमची ॲक्युरेसी 90% आहे, 95% आहे, 99% आहे, 100% असं कुठेही होणार नाही. प्रत्येक स्ट्रॅटेजीला ॲडव्हान्टेज आहे, तसेच डिसअडव्हान्टेजसुद्धा आहेत. बऱ्याच वेळा ती स्ट्रॅटेजी फेलसुद्धा होते. जरी तुम्ही 60% जरी तुमची ॲक्युरेसी आली तरीसुद्धा तुम्ही डिसेंट प्रॉफिट कमवू शकता जेव्हा तुम्हाला प्रॉफिट रायडिंग करता येतं. आता प्रॉफिट रायडिंगसुद्धा प्रत्येकाला करता येणं गरजेचं आहे असंही नसतं, कारण बरेच स्काल्परसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे स्काल्पर काय करतात, खूप जास्त क्वांटिटी बाय करतात, 1,000 क्वांटिटी, 10,000 क्वांटिटी, 20,000 क्वांटिटी, 50,000 क्वांटिटी. याच्यामुळे काय होतं, समजा त्याने 10,000 क्वांटिटी बाय केल्यात, एका स्टॉकची किंमत आहे 1,000 रुपये. आता 1,000 रुपयाचा स्टॉक 100-100 50-50 रुपयांनी मुवमेंट करतो दररोज, तो काय करतो,
10,000 क्वांटिटी बाय करतो आणि 5 रुपये 2 रुपये प्रॉफिट मिळतास त्यातून बाहेर पडतो. आता समजा त्यांनी फक्त 5 रुपये मिळवले, तो स्टॉक तर 50 रुपयांनी मुवमेंट करतोय, पण तेवढे 50 रुपये न घेता फक्त त्याने 5 रुपये मिळवले तरी 10,000 क्वांटिटीमुळे त्याचं 50,000 रुपये प्रॉफिट होतं. यालाच म्हटलं जातं स्कॅल्पिंग करणं. पण ज्याला प्रॉपर टेक्निकल अनालिसिस करता येतं, जे प्रॉफिट राईड करतात, जसं मी मॅक्सिमम प्रॉफिट राईड करण्याचा प्रयत्न करतो कारण आपण क्वांटिटी कमी बाय करतो. आता मार्जिनचं तुम्हाला माहितीच आहे, बऱ्या प्रमाणात मार्जिन कमी होतं, अशा केसमध्ये काय करणार, अशा केसमध्ये आपल्याला प्रॉफिट राईड करता आलं पाहिजे कारण मार्जिन कमी असल्यामुळे क्वांटिटी आपण जास्त बाय करू शकत नाही. मग आपण 1,000 क्वांटिटी बाय केल्या असतील पण त्यामध्ये प्रॉफिट मात्र 25 रुपये मिळवलं, 20 रुपये मिळवलं, तर आपल्याला 25,000-30,000 इकडे प्रॉफिट होईल कारण कमी इन्व्हेस्ट करून जास्त प्रॉफिट मिळतं. यालाच म्हटलं जातं प्रॉफिट राईड करून प्रॉफिट मिळवणं. पण स्कॅल्पिंग ही गोष्ट वाईट नाही, त्याचेसुद्धा काही ॲडव्हान्टेजेस आहेत कारण त्याची ॲक्युरेसी जास्त येते. प्रॉफिट राईड करताना कदाचित तो रिव्हर्स होण्याची पण शक्यता असते, थोडीशी रिस्क असते ॲज कम्पेअर टू स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंगमध्ये खूप लवकर आपण प्रॉफिट कमी मिळवू शकतो आणि लवकर त्यातून बाहेर पडू शकतो. स्टॉप लॉस हिट होण्याचे पण त्याच्यामध्ये जास्त चान्सेस असतात कारण प्रॉफिटच आपण कमी मिळवणार आहोत आणि स्टॉप लॉससुद्धा त्या लेवलमध्येच आपल्याला ठेवावं लागणार. स्टॉक सडनली रिव्हर्स आला ना तर आपला स्टॉप लॉससुद्धा हिट होण्याची शक्यता असते. आता त्याच्यामध्ये जास्त जायला नको. आता ती सवयच लागली आहे की एखादी गोष्ट मी एक्सप्लेन करायला लागलो तर खूप व्हिडिओ लेंदी होत जातो. पण आता जास्त वेळ न घेता आपण याचं दुसऱ्या स्टॉकवर बॅक टेस्टिंग करणार आहोत. हा स्टॉक आहे फिनपोर्च. जेव्हा आपण याच्यामध्ये ट्रेड बनवणार तेव्हा हा रेंज बाउंड नसायला नको हवा. जर तो मोठ्या प्रमाणात वर गेला असेल तर इथे आपण पोझिशन बनवू शकतो, तो खाली येईल. जर मोठ्या प्रमाणात खाली आला असेल तर खाली पोझिशन बनवतो, तो वर जाऊ शकतो. पण जसं आपण स्कॅल्पिंगबद्दल बोलत होतो, छोटे छोटे प्रॉफिट मिळवण्याची भाषा करत होतो, तर याच्यामध्ये सुद्धा याचा वापर होऊ शकतो. आता समजा मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करून हा स्टॉक खाली येतो आहे, याचा लो लोअर लो नाही, या रेड कॅन्डलचा लो म्हणजे लोअर लो आहे, याचा हाय इकडे ब्रेक झाला आणि जेव्हा या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल तेव्हा मी बाय करेन. हा माझा स्टॉप लॉस असेल, इथे माझं 1:1 रेशो कम्प्लीट होईल. परत हा स्टॉक वर जाऊन पुन्हा खाली येतो आहे, पुन्हा खाली आल्यानंतर मी इकडे बाय करेन, इकडे सेल करेन, इकडे स्टॉप लॉस असेल. पण हा स्टॉप लॉस माझा मोठा होतो आहे, 1:1 टार्गेट इकडे पूर्ण होत नाही, स्टॉक पुन्हा रिव्हर्स होतो आणि माझा इकडे स्टॉप लॉस हिट होतो, म्हणजेच इकडे लॉस होण्याची शक्यता आहे कारण हा स्टॉक कम्प्लीट रेंज बाउंड आहे. हा जर इथून मोठ्या प्रमाणात वर गेला असता आणि पुन्हा खाली आला असता तर इथे आपल्याला शुअर शॉट ॲक्युरेसी आपली जास्त आली असती, पण हा स्टॉक जास्त वर गेलेला नाही त्यामुळे आपल्याला इकडे चांगली ॲक्युरेसी पाहायला मिळणार नाही. आता इथे बघू शकता, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. जसं मी म्हणत होतो ना, स्टॉक मोठ्या लेवलला खाली आला पाहिजे, इकडे आलेला आहे, इकडे रेड कॅन्डलने लोअर लो बनवला, या ग्रीन कॅन्डलने हाय ब्रेक केला, या ग्रीन कॅन्डलचा हाय इथे ब्रेक झाला, म्हणजेच ही कन्फर्मेशन कॅन्डल आहे ना, या कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय इथे ब्रेक झाला म्हणून मी इकडे बाय करतो आहे आणि हा माझा स्टॉप लॉस असेल. खूप इझी आहे आणि टार्गेट 1:1 पेक्षा जास्त इकडे आपल्याला पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. फक्त गरज आहे मोठ्या प्रमाणात त्या स्टॉकने खाली यायला हवं. असंच अजून मागे याचं आपण बॅक टेस्टिंग करत गेलो तरीसुद्धा आपल्याला समजेल खूप मोठ्या प्रमाणात डाऊन ट्रेंड इकडे पाहायला मिळत नाही. इकडेसुद्धा आहे, प्रॉफिट मिळतं, इझिली मिळतं. इथेसुद्धा आहे, प्रॉफिट आपल्याला मिळतं. पण जी आपली स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीला धरून राहणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं, माझा आवडता स्टॉक टाटा मोटर आहे म्हणून मी त्याच्यामध्ये ट्रेड करणार, माझा आवडता स्टॉक रिलायन्स आहे तो कायम चर्चेत असतो म्हणून मी त्याच्यावर ट्रेड करणार, किंवा माझा आवडता स्टॉक महिंद्रा अँड महिंद्रा आहे म्हणून मी त्याच्यावर ट्रेड करणार. खूप चांगली भारतीय लोकही आहेत, देशाला मदत करतात म्हणून मी तिकडे ट्रेड करतो आहे. ही कन्सेप्ट पहिला डोक्यातून काढून टाका. सबसे बड़ा पैसा है म्हणून पैसा जिथे मिळतो तिथेच ट्रेड करा. विनाकारण तो स्टॉक आवडतो, माझ्या मनात आहे की हा स्टॉक वाढेल, माझी गट फीलिंग सांगते की यामध्ये राईज येईल, असं काही होत नाही. जिथं स्ट्रॅटेजी बोलते, जिथं चार्ट बोलतो, जिथं इंडिकेटर बोलतो, जिथे मल्टिपल कन्फर्मेशन मिळतात तिथेच तुम्हाला प्रॉफिट होतं. मला आवडतो, मला याच स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे म्हणून मी इकडे ट्रेड करतो आहे, असं करू नका. मल्टिपल स्टॉक निवडा, हजारो स्टॉक आहेत, पण त्या स्टॉकमधले काही स्टॉक असे निवडा ज्या स्टॉकमध्ये या स्ट्रॅटेजी वर्क होतात. आता ही स्ट्रॅटेजी कदाचित असे बरेच स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये वर्क होणार नाही, पण तिकडे ते वापरूच नका ना. का वापरायचं? हा स्टॉक किंवा तो स्टॉक तो तुमचा रिलेटिव्ह आहे. रतन टाटा तुमच्या कोणी ओळखीचे आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत,
अंबानी ग्रुप तुमचा ओळखीचा आहे, विप्रो तुमच्या ओळखीचे आहेत, बिलकुल नाही ना, मग त्याच्यामध्येच का ट्रेड करायचा? जर तिकडे आपली स्ट्रॅटेजी वर्क होत नसेल तर ट्रेड करण्यात काहीच पॉईंट नाही, पण जर तिकडे वर्क होत असेल तर त्याला सोडण्यातही काही पॉईंट नाही. 100% आपल्याला तिकडे ट्रेड करायलाच हवा. म्हणून स्टॉक असा निवडा ज्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी वर्क होते. असा स्टॉक निवडू नका जो बिझनेस चॅनेलवर सांगितला जातो किंवा एखादं रिकमेंडेशन तुम्हाला येतं, तुम्ही न्यूज बघता त्या न्यूजमध्ये सांगितलं जातं की आज स्टॉक बहुत ऊपर जाने वाला आहे, इसमें अप्पर सर्किट लगेगा, इसमें ये लगेगा वो लगेगा. विश्वास ठेवू नका, भामटे आहेत, तुम्हाला लुटायला बसलेत. त्यामुळं तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा. मी जी सांगितली ही स्ट्रॅटेजी ठीक आहे, पण याच्यामध्ये काही तुम्हाला ॲड ऑन करायचं असेल, अजून एखादा इंडिकेटर वापरायचा असेल तर वापरू शकता. हा मूव्हिंग ॲव्हरेज सोडून तुम्हाला जर दुसरा कुठला इंडिकेटर वाटत असेल तो वर्क होईल तर तो करू शकता. मॅक्सिमम मी कुठलाच इंडिकेटर वापरत नाही, आम्ही फक्त पॅटर्न बेसिसवर ट्रेड बनवतो. कॅन्डलस्टिकवर आम्ही विश्वास ठेवतो, कारण कॅन्डलस्टिक तुम्हाला भविष्य सांगतं. आता भविष्य म्हणण्याचं कारण काय? कारण प्रत्येक कॅन्डलमध्ये सेंटिमेंट असते. वेगवेगळ्या कॅन्डल्स म्हणतात, याचं कारण काय? कारण त्याच्या मागे लोकांच्या भावना लपलेल्या असतात. लोकांना काय वाटतं हे त्या कॅन्डलला बघितल्यावर समजतं. म्हणूनच कॅन्डल बघून आपण स्ट्रॅटेजी बनवू शकतो. चला तर पुढचा स्टॉक घेतोय आपण, एस्कॉर्ट्स. आता ऑलरेडी झालेला आहे, फिनपोर्ट झालेला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरवर आपण थोडंसं आता बॅकटेस्टिंग करणार आहोत, जसं आपण मगाशी सर्च केलं होतं. हा स्टॉक वरून खाली आला, आता इकडे पण तुम्ही बघू शकता हायर हाय बनलेला आहे, याचा लो इकडे ब्रेक झाला. म्हणून जेव्हा कन्फर्मेशन कॅन्डलचा लो बनेल तेव्हा मी इकडे सेल करेन, हा माझा स्टॉप लॉस असेल. इथून एवढा स्टॉक खाली आल्यानंतर 1:1 or 1:4 पर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं आणि मी खाली आल्यानंतर बाय करेन. हे झालं शॉर्ट करण्याची पद्धत. पण जर मला लॉन्ग करायचं असेल तर ही रेड कॅन्डल लोअर लो बनवते, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन कॅन्डल बनून याचा हाय ब्रेक करते, आणि या ग्रीन कॅन्डलचा हाय ही रेड कॅन्डल ब्रेक करते. म्हणून मी या लेवलला बाय करेन, हा माझा स्टॉप लॉस असेल. इथून हा स्टॉक वर जाईल आणि मी खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट इथे कमवू शकतो. 1:1 or 1:5 or 1:6 इकडे प्रॉफिट मिळू शकतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्टॉक वर गेलेला आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली येणंसुद्धा गरजेचं होतं. जेवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्टॉक खाली येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात हा वर जाईल, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला हवी. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर हा स्टॉक खूप जास्त खाली आला आहे, याने एक रेड कॅन्डल बनवली. या रेड कॅन्डलचा लो म्हणजेच लोअर लो बनला. पुढची ग्रीन कॅन्डल ही कन्फर्मेशन कॅन्डल बनली, जिने या रेड कॅन्डलचा हाय ब्रेक केला. आणि जेव्हा या कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक होतो तेव्हा आपल्याला बाय करायचा आहे, हा आपला स्टॉप लॉस असेल. आणि इथून तुम्ही 1:1 टार्गेट अचीव करू शकता किंवा प्रॉफिट राईड करता येत असेल तर इझिली इथंपर्यंत पोहोचू शकता. तसंच थोडंसं आपण जर मागे गेलो तर अजून तुम्हाला काही पॅटर्न्स पाहायला मिळतील. आता पॅटर्नवर जास्त आपण फोकस करणार नाही, कारण आम्ही असं अज्यूम करतोय की तुम्ही कम्प्लीट याच्यामध्ये नवीन आहात आणि पहिल्यांदाच तुम्ही ट्रेडिंग करताय किंवा जस्ट आता सुरुवात केली आहे. हा मोठ्या प्रमाणात रिव्हर्स झाला, इकडे एक कॅन्डल बनली आहे ग्रीन कॅन्डल, हा याचा स्टॉप लॉस असेल कारण हा लोअर लो आहे. जेव्हा याचं कन्फर्मेशन पुढे याचा हाय ब्रेक करणारी ही ग्रीन कॅन्डल बनली आणि ग्रीन कॅन्डलचा या रेड कॅन्डलने हाय ब्रेक केला, म्हणून मी इकडे बाय करतोय. पण इकडे मित्रांनो स्टॉप लॉस खूप मोठा होतोय. जर ट्रेडर्स तुम्ही लक्ष देऊन पाहिलं ना तर इकडे कळेल तुम्हाला स्टॉप लॉस खूप मोठा होतोय, पण टार्गेटसुद्धा अचीव होतोय. इकडे 1:1 रेशो इझिली कम्प्लीट होतोय. हा स्टॉप लॉस खूप मोठा जरी झाला तरी टार्गेटसुद्धा आपल्याला मोठं मिळणार आहे, बिकॉज इकडे डाऊन ट्रेंड खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. तसाच हा सुद्धा डाऊन ट्रेंड होता म्हणून इकडे आपल्याला प्रॉफिट पाहायला मिळालं. अगदी याचप्रमाणे इथूनसुद्धा हा स्टॉक खाली आला, याने लोअर लो इथे बनवला या रेड कॅन्डलने. थोडंसं मी झूम करून दाखवतो जेणेकरून अजून तुम्हाला क्लिअर दिसेल. जेव्हा हा लोअर लो बनवतो तेव्हा याचा हाय ब्रेक करणारी ग्रीन कॅन्डल बनते, ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक करणारी इथं एक कॅन्डल बनते, म्हणून मी इकडे बाय करतोय. आता याही कॅन्डलचा लो ब्रेक झालेला नाहीतर माझा सेटअप इकडेच फेल झाला असता जर हा लो ब्रेक झाला असता तर. पण हा ब्रेक झालेला नाही, इथून मी इथं गेल्यानंतर बाय करणार या लेवलला. स्टॉप लॉस माझा इथं असेल, इथंसुद्धा बघू शकता स्टॉप लॉस खूप मोठा आहे, पण टार्गेटसुद्धा मोठा आहे. 1:1 or 1:2 म्हणू शकता इकडे आपण टार्गेट अचीव करू शकतो. म्हणूनच थोडंसं बॅक टेस्टिंग करून बघा मित्रांनो, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला इकडे मिळतील. गरज आहे प्रॉपर फोकस करून ट्रेड बनवण्याची. आता अजून आपण थोडंसं याच्यामध्ये डीप जाणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजेल अजून कशाप्रकारे आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. आता हे दिवस जर तुम्ही मोजले ना तर तुम्हाला अजून एक गोष्ट क्लिअर होईल की इथं समजा
आपण ट्रेड बनवला आहे 25 तारखेला. इथे बघितला तर ही कॅन्डल 25 तारखेची आहे. मी 25 तारखेला इथे ट्रेड बनवतोय आणि हे मी सेल कधी करतोय, 1:1 म्हटलं तर इथेच कम्प्लीट होईल, जे की 7 तारखेला होतं, जवळपास 12व्या दिवशी. अजून प्रॉफिट राईड केलं तर अजून 2 दिवस आपण पुढे जातो, 8 तारखेला आपण करू शकतो, म्हणजेच 13 दिवस होतात. मग कदाचित तुम्ही 5 दिवसामध्ये सेल कराल, 8 दिवसामध्ये कराल, 12-13 दिवसामध्ये कराल, पण जनरली म्हटलं जातं 10 दिवसामध्ये बाय करून सेल करणे, यालाच आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. पण हा थंब रूल नाही, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, भले तुम्ही 20 दिवस होल्ड करू शकता, पण 20 दिवसानंतर सुद्धा आपल्याला होल्ड करता येतं, कारण ऑलरेडी तुम्ही डिलिव्हरीमध्ये तो बाय केला आहे. आता डिलिव्हरीमध्ये बाय केलेला एखादा स्टॉक आपण कधीही सेल करू शकतो, त्यामुळे आपल्याकडे कोणतीही रिस्क नाही. हॅलो, व्यवस्थित ऐकताय ना, लक्ष द्या, कारण ह्याच्यामधूनच तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट मिळवू शकतं. आणि एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. काही 5 सेकंदाचा व्हिडिओ बघितला, 20 सेकंदाचा बघितला, ही स्ट्रॅटेजी इकडे 2 रेषा मारल्या, बाय केलं, सेल केलं असं होत नाही. आणि एवढी मोठी व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला प्रॉफिट होईल याचं गॅरंटी नाही. का नाही? कारण तुम्ही स्वतः एफर्ट्स लावायला हवेत, बॅक टेस्टिंग करायला हवं. म्हणूनच जेवढे कोर्स जॉईनिंग आहेत त्यांना तर मी पहिल्यांदाच सांगतो की तुम्हाला स्वतःला एफर्ट्स खूप जास्त घ्यावे लागतील. रोज एक स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला शिकवतो, ती स्ट्रॅटेजी बघायची, त्याचं बॅक टेस्टिंग करायचं, वेगवेगळे स्टॉक ओपन करायचे, त्याच्यामध्ये ती स्ट्रॅटेजी कशी वर्क होते, वर्क झाली तर का झाली, नाही झाली तर का नाही झाली, याचे रिझन शोधायचं आणि त्याच्यानंतर ट्रेड करायचं. 2-3 महिने आपण फक्त याची प्रॅक्टिस करतो, अभ्यास करतो, त्याच्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळतं. असंच नाही, आज उठला, एखादा व्हिडिओ बघितला, दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवला, 4थ्या दिवशीपासून करोडपती, ही स्ट्रॅटेजी इकडे वर्क होत नाही. हा बिटकॉईन नाही, 100 रुपयाला बाय केला होता, आज त्याची किंमत 10 लाख रुपये झाली, हे इकडे नाही चालत. स्टॉक मार्केट आहे, प्रॉपर स्टडीज करावा लागतो, सट्टा बाजारसारखं इकडे काम करून नाही चालणार. आता इकडे तुम्ही बघू शकता, मी फक्त याची टाईमफ्रेम चेंज करतोय. 1 तासाची टाईमफ्रेम मी इकडे लावली, कारण मला शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट कमवायचा आहे, मला जास्त वेळ घालवायचा नाही, तर काय होऊ शकतं. आता 1 तासाची टाईमफ्रेम लावल्यानंतर तुम्हाला समजेल, याच्यामध्ये जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करता येत असेल तर अजून बेस्ट, पण येत नसेल तरीसुद्धा जसं मी तुम्हाला बेसिकली सांगितलं होतं ती स्ट्रॅटेजी वापरू शकता. इकडे स्टॉक खाली आला, 1 तासाची कॅन्डल आहे, ही जी कॅन्डल बनते ना ती 1 तासाची बनते, म्हणजेच 1 तासाचं ओपनिंग, 1 तासाचं क्लोजिंग आणि 1 तासामध्ये ही पूर्ण कॅन्डल बनली, पुढच्या तासामध्ये दुसरी कॅन्डल, तिसऱ्या तासामध्ये तिसरी कॅन्डल, ही प्रत्येक तासाची. मग अशी आपण बघितलेली कॅन्डल 1 दिवसाची होती, ही आता प्रत्येक तासाची कॅन्डल आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल हा स्टॉक वरून खाली आला होता, वरून खाली आल्यानंतर याने लो बनवला, या रेड कॅन्डलने एक लो बनवला, हा लो ब्रेक झालेला नाही. इकडे ग्रीन कॅन्डल बनली, इकडे या ग्रीन कॅन्डलने हाय ब्रेक केलेला आहे या कॅन्डलचा, म्हणून ही कन्फर्मेशन बनली आणि या कॅन्डलचा हाय इथेच ब्रेक होतो, म्हणून मी इथे बाय करेन, हा माझा स्टॉप लॉस असेल आणि अराउंड या लेवलला मी सेल करेन, बिकॉज 1:1 रेशो माझा इथेच पूर्ण होतो, किंवा 1:1पेक्षाही जास्त, इकडे जर बघितलं तर 1:3 रेशो आपला पूर्ण होईल, पण मी कन्सिडर करतोय आपण 1:1 रेशोच इकडे मिळवणार आहोत. असंच बॅक टेस्टिंग करत आपण पुढे पुढे जाणार आहोत, जेणेकरून अजून तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील. आता क्रॉस ओव्हर होऊन खाली कुठे, इथे अजून क्रॉस ओव्हर होऊन काही खाली आलेलं नाही आहेत कॅन्डल, इकडेसुद्धा क्रॉस ओव्हर होऊन खाली कॅन्डल्स ओपन क्लोज कम्प्लीट कॅन्डल बनलेल्या नाहीत. जेव्हा इकडे कम्प्लीट कॅन्डल याच्या खाली बनतील ना, तेव्हा आपण ट्रेड बनवणार आहोत. आता हे छोट्या छोट्या क्रॉस ओव्हरनं आपण ट्रेड बनवणार नाही, तरीसुद्धा तुम्ही प्रॉपर बॅक टेस्टिंग केलं तरी बनवू शकता. आता या रेड कॅन्डलने लो बनवलेला आहे, इकडे या ग्रीन कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला, म्हणून ही ग्रीन कॅन्डल याची कन्फर्मेशन कॅन्डल बनली, या पोझिशनला मी बाय करतोय आणि इथे बघू शकता हा माझा स्टॉप लॉस असेल. इथून हा स्टॉक 1:5 तुमचं टार्गेट पूर्ण होतं, 1:1 नव्हे 1:2 नव्हे, खूप मोठ्या प्रमाणात हा स्टॉक वर गेला आहे आणि इकडे एक पॅटर्न बनला आहे. हा पॅटर्न तुम्हाला सांगतो की स्टॉक आता खाली येणार आहे, म्हणून टेक्निकल ॲनालिसिस येणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही प्रॉफिट राईड करू शकता. बॅक टेस्टिंग कंटिन्यू करूया, अजून आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल की एक मोठा डाऊन ट्रेंड आहे, जेवढा मोठा डाऊन ट्रेंड तेवढी मोठी अपेक्षा आपण ठेवू शकतो असं मी तुम्हाला सांगेन. इकडे बघा, हा लोअर लो बनवला आहे, रेड कॅन्डल, याच्या पुढे एक ग्रीन कॅन्डल जी की कन्फर्मेशन कॅन्डल, याच्या पुढच्या कॅन्डलने जेव्हा याचा हाय ब्रेक केला, मग ती पुढची दुसरी कॅन्डल नेक्स्ट कॅन्डल असेल किंवा सेकंड कॅन्डल असेल असं नाही, या तिसऱ्या कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला आहे, म्हणून मी इकडे बाय करतोय. त्यामुळे हे कन्फ्युजन असायला नको की 4थी कॅन्डल असली तर, 5वी असली तर, 100 प्रश्न तुमचे येतात परत. हे प्रश्न काय येतात, कारण तुम्ही बॅक टेस्टिंग करत नाही म्हणून हे प्रश्न निर्माण होतात. इकडे आपण बाय केलं, हा माझा स्टॉप लॉस असेल, इथून आपलं टार्गेट 1:1 इथे इझिली पूर्ण होतं, प्रॉफिट राईडही करू शकता इफ यू वॉन्ट.
नाहीतर 1:1 रेशो घेऊन आपण शांत राहिलेलं कधीही फायद्याचं ठरू शकतं, कारण गडबड करण्यात काहीच अर्थ नाही. आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील की मी 4 तासाची कॅन्डल वापरू का, 5 मिनिटाची वापरू का, छोटी टाईमफ्रेम बघू का. हे प्रश्न विनाकारण विचारण्यात, वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही स्वतः प्रयत्न करा, कारण मनात 100 प्रश्न उद्भवतात, पण त्याचं बॅक टेस्टिंग करा ना. समोर तुमच्या पुस्तक आहे, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. असं नाही आहे की त्याचं उत्तर अवघड आहे, बिलकुल नाही आहे. फक्त 2 पानं तुम्हाला चाळावी लागणार आहे, ते चाळायचं नको म्हणून तुम्ही ते कमेंट करताय. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करणार असाल तर 1 तासाची टाईमफ्रेम वापरा. 1-3 दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट मिळवून यातून बाहेर पडू शकता. पण जर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळवायचं असेल तर 1 डे टाईमफ्रेम कधीही तुमच्यासाठी बेस्ट असेल. आणि जर तुम्हाला वाटलं शॉर्ट टर्ममध्ये हवं तर 1 तासाची टाईमफ्रेम तुम्ही यूज करू शकता. तरीही तुमच्या मनामध्ये अजून प्रश्न निर्माण होतील, सर रेड कॅन्डल हवी की ग्रीन हवी, तळामध्ये कुठली कॅन्डल हवी, टॉपमध्ये कुठली कॅन्डल हवी, त्याचा कन्फर्मेशन कॅन्डल पुढची कसली असायला पाहिजे, ग्रीन की रेड, कुठलीही असो, तळामध्ये जी लोअर लो बनवणारी कॅन्डल असेल, रेड असेल, ग्रीन असेल, काही विचार करू नका. कुठलीही असू दे, तिने लोअर लो बनवायला हवा, एकच अपेक्षा. पुढची कॅन्डल कुठलीही असो, दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, पाचवी असेल, दहावी असेल, त्यानं त्याचा हाय ब्रेक करायला हवा. त्याच्या पुढची कॅन्डल रेड असेल, ग्रीन असेल, कुठली असेल, त्या कॅन्डलने कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक करायला हवा. जेव्हा कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल मी बाय करेन, जेव्हा लोअर लो बनवणाऱ्या कॅन्डलचा लो ब्रेक होईल तेव्हा माझा स्टॉप लॉस हिट होईल. जे काही टार्गेट असेल तेवढंच पुढं मी ठेवणार आहे, ज्याला 1:1 म्हटलं जातं, तो हिट झाल्यानंतर माझं प्रॉफिट होईल. सिम्पल कन्सेप्ट, जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. या सगळ्यासाठी बॅक टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. अजून काही बोनस टिप्स तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय. समजा वीकली एक्सपायरी जेव्हा असते तेव्हा आपली स्टॉकवर नजर असायला हवी. बरेच स्टॉक जेव्हा वीकली एक्सपायरी असते तेव्हा खूप जास्त व्हॉलाटाईल असतात. वीक एंडमध्ये ते स्टॉक थोडेसे खाली आलेले असतात. जेव्हा आठवड्याची सुरुवात होते सोमवारी मंगळवारी स्टॉक थोडेसे बुलिश असतात. हे थोडंसं तुम्ही नजर ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमचंही ऑब्झर्वेशन कळेल की हे कसे वर्क होतात. मंथली एक्सपायरीला सुद्धा तुम्ही त्याच्यावर नजर ठेवू शकता. जास्त व्हॉलाटाईल होतात, खूप जास्त खाली आले, खूप जास्त वर गेले, तर त्या केसमध्ये तुम्ही तिकडे पोझिशन बनवू शकता. कारण जास्त व्हॉलाटिलिटी असणं खूप गरजेचं आहे. जेवढा स्टॉक जास्त व्हॉलाटाईल तेवढं आपल्याला ट्रेडिंगसाठी चांगलं असतं. म्हणून जेव्हा तुमच्या वॉचलिस्टमधला एखादा स्टॉक मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस करतो, मग तो वर करेल किंवा खाली करेल, तेव्हा त्याच्यावर आपली नजर असायला हवी. जेव्हा तो स्टॉक आपल्या रेंजमध्ये येईल, जसं लोअर लो बनवेल, कन्फर्मेशन बनवेल, कन्फर्मेशन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल, आपल्याला बाय करायचा आहे. जास्त विचार करायचा नाही. अजून एक चांगली कंडिशन किंवा चांगलं कन्फर्मेशन आपण ज्याला म्हणू शकतो, जास्त मोठा लोअर ट्रेंड. जेवढा चांगला लोअर ट्रेंड असेल तेवढं चांगलं आपल्याला पुढे प्रॉफिट मिळण्याची शक्यता वाढते आणि त्याची ॲक्युरेसीसुद्धा वाढते. त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येत असेल, लोअरला तुम्ही बघू शकता कुठला पॅटर्न बनला आहे, तर मात्र ते तुमच्यासाठी अजून चांगलं घडू शकतं. का? तर टेक्निकल ॲनालिसिस करून जर तुम्ही बाय करत असाल ना, तर ॲक्युरेसी त्याची खूप जास्त वाढते. म्हणून प्रॉपर जर तुम्हाला समजलं असेल तो पॅटर्न कुठला आहे, तर 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा सक्सेस रेशो खूप चांगला असेल. 70-80% तुमचा ॲक्युरेसी लेवल जाऊ शकते. हो, आता पुढचा एक प्रश्न, सर तो पेनी स्टॉक आहे, बाय करू का? मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस झाला आहे, खाली आला आहे, 1 रुपया प्राईस आहे, बाय करतो. भाऊ, तो शाहू महाराजांच्या काळापासून तो 2 रुपयावर आहे, तो आजपर्यंत वर गेलेला नाही. जन्माला आला 1 रुपयाला आणि आज 50 वर्षांनी 100 वर्षांनी तो तिथंच आहे. कशाला नादाला लागतो त्याच्या? फालतू स्टॉकमध्ये ट्रेड करणं बंद करा. पेनी स्टॉक आहे, 10 रुपयाचा आहे, 20 रुपयाचा आहे, माझा आवडता स्टॉक तो येस बँक आहे, असल्या स्टॉकमध्ये ट्रेड करण्यात काहीच अर्थ नाही आणि पॉईंट पण नाही. कारण असे स्टॉक कुणालाही कळालेले नाहीत. मॅक्सिमम ते ऑपरेटर चालवतात. माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून मी कचरा बाय करतोय, काही अर्थ आहे का याला? खिशामध्ये पैसे कमी आहेत म्हणून आपण कचरा विकत घेणार आहोत का? 100% नाही. एखादी वस्तूच विकत घेणार, फक्त थोड्या कमी प्राईसची बघा. नो डाऊट तुम्ही MRF बाय नका करू. 70-80-90-1 लाख रुपये तुमच्याकडे नाहीत ना, सोडून द्या. पण लोअर प्राईसचे पण स्टॉक आहेत, 200 आहेत, 500 आहेत, 1000 आहेत, 2000 आहेत, असे स्टॉक बाय करा. क्वांटिटी मॅटर करत नाहीत, आपल्याला पर्सेंटेज मॅटर करते. 1000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय ना, त्याच्या 5% आपल्याला मिळत आहेत. फॉर एक्झाम्पल 5% मिळत आहेत, विषय संपला. 1000 चे 5% म्हणजेच 50 रुपये होतात. तेच जर तुम्ही पेनी स्टॉकमधून सुद्धा कमवणार असाल तरी सुद्धा तिकडे 5% कमवणार. इकडे 10,000 क्वांटिटी मिळाली आणि इकडे फक्त 2 क्वांटिटी मिळाल्या. म्हणून तुम्ही 10,000 क्वांटिटी बाय करणार असं मुळीच होत नाही. इकडे सुद्धा 5% मिळणार, तिकडे पण तेवढेच मिळणार. तुम्हाला काय वाटतं 2 रुपयाचे 4 रुपये होतील? असं होत नाही.
तुमचं प्रॉफिट डबल होईल असं मुळीच होत नाही आणि एवढं नशीब आपलं चांगलं नसतं. त्यामुळे कचरा स्टॉकमध्ये ट्रेड करणं बंद करा, चांगले क्वालिटी स्टॉक निवडा आणि त्याच्यामध्येच ट्रेड करा. आता याचे डिसअडव्हान्टेज काय? डिसअडव्हान्टेज म्हणजे आपल्याला जास्त कॅपिटल लागतं. इंट्राडेसारखं छोट्या कॅपिटलमध्ये याचं काम होणार नाही. जेवढी स्टॉकची प्राईस आहे तेवढी आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागतील, डिलिव्हरीमध्ये बाय करावं लागेल आणि काही दिवसासाठी वेटसुद्धा करावं लागेल. 5 दिवस 10 दिवस 12 दिवस आपल्याला याचं वेट करावं लागतं प्रॉफिटसाठी. त्याच सेम डे दिवशी आपल्याला प्रॉफिट मिळत नाही, स्टॉप लॉस याचा मोठा असतो. याचा अजून एक डिसअडव्हान्टेज आहे. तिसरी गोष्ट, आपल्याकडे पेशन्स असायला पाहिजे. पेशन्स नसतील तर आपण स्विंग ट्रेडिंग करू शकणार नाही. सोबतच याच्यामध्ये अजून आपण काही चुका करतो. अति इंडिकेटर वापरायचे, मूव्हिंग ॲव्हरेज यातच घुसवायचं, त्याचबरोबर MACD घ्यायचा, बॉलिंगर बँड घ्यायचा, फिबोनाची घ्यायचा. जेवढे इंडिकेटर आहेत 50 भर इंडिकेटर वापरायचे, पूर्ण स्क्रीन किचकट बनवायची आणि त्याच्यामध्ये ट्रेड करायला बघायचं. सर फिबोनाची तर सांगत नाही इकडे ट्रेड बनवायला, सर MACD सांगतो पण RSI सांगत नाही. या गोष्टी करू नका. कुठलाही इंडिकेटर लावायचा आणि कसंही बघायचं याला काहीच अर्थ नाही. टेक्निकल ॲनालिसिस प्रॉपर करता आलं पाहिजे. येत नसेल तर जबरदस्ती नाही आहे, पण शिकायचं असेल तर कोर्स जॉईन करा. गॅरंटी देतो मी तुम्हाला, खूप सारे आपले चांगले स्टुडंट आहेत जे चांगल्या लेवलला प्रॉफिटसुद्धा अर्न करतात. पुढचा पॉईंट आहे ओव्हर ट्रेडिंग. बऱ्याच लोकांना काय वाटतं की मी एक 10-15 स्टॉक बाय करेन, त्याच्यामध्ये एक 2-3 स्टॉकमध्ये लॉस होईल, 6-7 स्टॉकमध्ये प्रॉफिट होईल आणि मी ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये राहील, असं नका करू. मॅक्सिमम 3-4-5 स्टॉकमध्ये हे ट्राय करू शकता, पण 4-5 स्टॉकपेक्षा जास्त स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉक बाय करू नका, कारण ते तुमच्यासाठी रिस्की असेल आणि ओव्हर ट्रेडिंग कधीही तुमच्या नुकसानीचंच ठरू शकतं. कारण सगळे चार्ट ॲट अ टाईम त्याला रेफर करणं, प्रॉपर त्याचं ॲनालिसिस करणं हे शक्य होत नाही. याच्या पुढचा पॉईंट आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो पण बघणं. रिस्क आपण किती घेणार आहोत? 1000 रुपयाचा स्टॉक आहे आणि तो 500 रुपयावर आला आहे आणि आपण बाय करतोय, समजा 500 रुपयाला स्टॉप लॉस असेल 400 रुपये, म्हणजे 100 रुपयाचा स्टॉप लॉस आणि आपलं टार्गेट असेल 50 रुपयाचं. 50 रुपयासाठी 100 रुपयाची रिस्क घेणं खूप चुकीचं आहे, त्यामुळे अशा ठिकाणी ट्रेड नका बनवू. जेवढी तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तेवढं तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल तर तिकडे ट्रेड बनवू शकता, अन्यथा बनवू नका. ऑब्व्हियसली जेवढी रिस्क आहे त्याच्यापेक्षा प्रॉफिट हे जास्तच असायला हवं, पण सुरुवातीला ॲटलिस्ट 1:1 रेशो तरी फुलफिल व्हायला पाहिजे, तरच तिकडे तुम्ही ट्रेड बनवू शकता. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल. महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते कमेंट करा. तुम्हाला जे वाटतं या स्ट्रॅटेजीबद्दल, तुम्ही कुठल्या कुठल्या स्टॉकवर याचं बॅक टेस्टिंग केलं ते सुद्धा कमेंट करा, कारण मॅक्सिमम लोकांना समजेल की कशाप्रकारे बॅक टेस्टिंग करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या स्टॉकमध्ये बॅक टेस्टिंग केलं तो स्टॉक कसा आहे हे सुद्धा लोक चेक करू शकतील. म्हणजेच या सगळ्याचा फायदा आपल्या कम्युनिटीला होईल. जेवढे मराठी संकेतला जॉईन झालेले लोक आहेत, जेवढे आपले ट्रेडर आहेत, इन्व्हेस्टर आहेत, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. म्हणून मॅक्सिमम बॅक टेस्टिंग करा, त्याचा फायदा सगळ्यांना होऊ द्या. कमेंट करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.